नमस्कार, मी इतेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक। आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून। ए पोट्यो, या कचकच या लेखो, आज खतरनाक व्हिडिओ पाहणार आहे। पैसे, आपला एक म्युच्युअल फंडचा व्हिडिओ टाकला होता का सर्वसामान्य माणसानं, ज्याले शेअर मार्केट समजत नसन त्यानं म्युच्युअल फंडमधी पैसे कसे इन्व्हेस्ट करावे आणि त्याचा कसा फायदा सर्वसामान्य माणसाला होऊ शकते। प्रचंड व्हिडिओ चालला, जवळपास 20 लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला। 20 लाख म्हणलं नुसते यूट्यूबवर, फेसबुकवर अलगच आहे। आज त्याच्यानंतर लय पोट्याच्या तिथं कमेंट्स आहे, लय माणसाच्या कमेंट्स आहे का सर एक शेअर मार्केटवर व्हिडिओ घ्या, शेअर मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवावे। त्याच्यासाठी आज ह्या ठीक आहे शेअर मार्केटचा व्हिडिओ आपण घेऊन राहिलो बा। शेअर मार्केटमध्ये सर्वसामान्य माणसाने पैसे कसे गुंतवावे याच्यासाठी आपण एक म्युच्युअल, ज्याले शेअर मार्केट समजत नाही त्यानं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा। पण ज्याले शिकायची उत्सुकता आहे, आता मी भी शिकलो ठीक आहे शेअर मार्केट, सगळ्यात मोठे प्रश्न आहे सर शेअर मार्केटमध्ये पैसे केव्हा गुंतवावे, शेअर मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवावे, शेअर मार्केटमध्ये कोणते पैसे गुंतवावे, शेअर मार्केट हे जुवा आहे का, दुनियाभराचे प्रश्न आहे। ह्या मराठी माणूस तसाच राहिला लेखाचा मरत ह्या ठीक आहे, म्हणजे जे शिंदी आहे, मारवाडी आहे, ज्या लोकायले शेअर मार्केटचं नॉलेज आहे ते लोक भाऊ ठीक आहे त्यानं फायदा घेऊन घेतला, त्याच्याकडून शिका। बंद्या मार्केटमध्ये शिंदी मारवाडी गुजराती जे लोक आहे, हे जे लोक आहे यायनं बरोबर शेअर मार्केटवर बऱ्याच काळापासून वाच ठेवला, थोडे थोडे शेअर घेतले। यायच्या दुकानात एक गिराईक नाही येत कवा कवा, पण बाजूचा का प्लॉट ठिकाणी आला तर रपकन प्लॉट घ्यायला तयार राहते। हे तर त्याच्याकडून आपल्याला काही शिकण्यासारखं आहे, कुठून येऊन राहिले याच्यापाशी पैसे आपण त्याचा विचारच करत नाही। आता जे पोट्टे कॉम्पिटेटिव्ह परीक्षेचा अभ्यास करते त्याच्यापाशी पैसे नाही राहत ठीक आहे, बाप पैसे मोजकेत देते। तर त्यानं शेअर मार्केट खेळा असं नाही म्हणून राहिलो डुकरे हो मी, शेअर मार्केटमध्ये नेहमीच जोखीम असते पहिलेच सांगून राहिलो। रिस्क कुठं बी आहे, पण काही लोक तर प्रचंड पैसा कमावून राहिले शेअर मार्केटमध्ये, ते कसे कमावून राहिले। तर शेअर मार्केटमध्ये सगळ्यात पहिले शेअर मार्केटचा अभ्यास करा। मी ते बी सांगणार आहे का पैसे केव्हा गुंतवायचे, पैसे कोणते गुंतवायचे तुमच्या घरचे उद्याच ठीक आहे। आता 15 दिवसानं प्लॉटची विक्री आहे, प्लॉटसाठी 5 लाख रुपये काढून ठेवले आहे, आणि हे चोट्टं जर ते शेअर मार्केटमध्ये गुंतवत असेल तर कुतडीन धरून, तसे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे नाही। पण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी सगळ्यात पहिले का करावं लागते आणि शेअर मार्केट म्हणजे का, सगळ्यात पहिला प्रश्न, शेअर मार्केट ऑथेंटिक आहे का सर। एक ते नेटवर्कवाले ते तू 3 जोड, 3 चे तू 6 जोड, 6 चे 9 जोड ह्या त्याचा सत्कार करते, ए डुकरे हो त्याच्या मागं लागायचं नाही, ते निव्वळ दाबादुबीचे धंदे आहे। नेटवर्क मार्केटिंग पुरी फेल आहे, जे सुरुवातीला राहते ते पैसे खाऊन मोकळे होते आणि उठून पळते, चांगले चांगले लोक डुबले त्या नेटवर्क मार्केटिंग पायी, अगाऊ धंदे करायचे नाही। जे ऑथेंटिक आहे शेअर मार्केट, हे भारत सरकारनं ऑथेंटिफिकेशन केलं आहे। भारतात 2 मोठाले शेअर मार्केट आहे, एक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एक आहे निफ्टी ठीक आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्याचा निर्देशांक आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी, काय निफ्टी लक्ष द्या। पहिले शेअर मार्केट म्हणजे काय, मी एकाने सगळे व्हिडिओ घेणार आहे आता, हां आणि सर्व तुम्हाला समजून सांगणार आहे आता ठीक आहे। शेअर मार्केटमध्ये ह्या असा बैल दाखवते, ह्या बैल उसई म्हणजे ह्या जसा उडी मारते, ते पहा कुस्त्या पाहिल्या असं माणसासोबत तुम्ही, तर बैल हे प्रतीक आहे मुसंडी मारायचं, म्हणजे शेअर खालतून वरतं मुसंडी मारायचं प्रतीक आहे। म्हणून याच्या गळ्यात एक घंटा असते, कोणत्याही कंपनीनं स्वतःचा शेअर लॉन्च केला का त्याचा तो मालक शेअर मार्केटची घंटी वाजवते ठीक आहे। तर हा आमच्या शेअरचं उद्घाटन झालं, आजपासून तुम्ही घेऊ शकता। तर हे ठीक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज दोघांचे मुख्यालय मुंबईत आहे ठीक आहे। तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो
का बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे दोघांचे ठीक आहे कुठं आहे म्हणलं मुख्यालय मुंबईत आहे आणि मुंबईत आहे तर आता ठीक आहे ज्या भारतातल्या सगळ्यात रेप्युटेड ज्या कंपन्या आहे त्या सगळ्यात रेप्युटेड कंपन्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये राहते सगळ्यात रेप्युटेड क्रीम कंपन्या त्याच्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ठीक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सर्वात ठीक आहे मग त्याच्या खालच्या ज्या चिल्लर चाललर म्हणजे मीडियम रेंजच्या ठीक आहे त्याच्यापेक्षा खालच्या आणि एकदम चिल्लर त्याला पेनी स्टॉक म्हणते ठीक आहे त्या कंपन्या तुम्हाला पण ज्या क्रीम कंपन्या क्रीम त्या राहते नॅशनल स्टॉक एक्सचेंज ठीक आहे नॅशनल 200 नॅशनल 300 नॅशनल 500 अशा ब्रँड कंपन्या जग भारतातल्या सगळ्यात ठीक आहे 100 ये ठीक आहे त्याला म्हणते निफ्टी 100 तर याचा निर्देशांक निफ्टी आहे काय निफ्टी आणि याचा निर्देशांक सेन्सेक्स आहे तर आता ह्या ठीक आहे शेअर मार्केट बंद वरत गेला का तुमचे पैसे वाढत जाते पण ठीक आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरत गेला स्टॉक एक्सचेंज वरत म्हणजे शेवटी शेअर मार्केट काय आहे ठीक आहे हे आपण सगळेच पाहू आता सरासरी सर्व शेअर मार्केटमध्ये ज्या काय कंपन्या रजिस्टर्ड आहे त्या सगळ्याच्या शेअरले जर डिमांड राहिली मागणी राहिली आणि कोणत्याही गोष्टीले मागणी असली का तिचा तुटवडा पडते तुटवडा झाला का किमती वाढते हे आपलं साधं आहे मार्केटमध्ये टमाटे कमी आले मागणी तेवढीच आहे शेतीतून टमाटेच नाही येऊन राहिले तर टमाट्याचे भाव रपकन 20-40 होते मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला का किमती वाढल्या तर शेअरच्या बी तशाच होते समजलं का तर एखाद्या वेळेस काय होते का शेअर मार्केट वाढत असताना काही काही चांगल्या ब्रँडेड कंपन्याचे शेअर गड्ड्यात जाते तर याचा आपण पहिले अभ्यास करायचा ठीक आहे का चांगले शेअर कोणते हे मी सांगणारच आहे ज्या कंपन्यावर कर्ज नाही ठीक आहे ज्या कंपन्या चांगलं दरवर्षी प्रॉफिट कमावते हे कुठून माहीत पडत हे नेटवरून माहीत पडते यूट्यूबवरून माहीत पडते हे मी तुम्हाला ते सगळे एक व्हिडिओ घेतो आज शेअर मार्केट म्हणजे काय आपण हे पाहत आहे शेअर म्हणजे काय आणि तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये ठीक आहे पैसे गुंतवायचे असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागते कोणतं अकाउंट डीमॅट तर डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याचा बी आपण व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे का बनवणार आहे व्हिडिओ बनवणार आहे आणि ते डीमॅट अकाउंट ओपन कसं करायचं तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खालतं लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता त्या लिंकवर जा सगळे डिटेल पद्धतशीर भरत जा आणि सगळी डिटेल भरून झाली का तुमचा व्हिडिओ ठीक आहे तुमचं अकाउंट ओपन होईल मग ॲप्स डाउनलोड करा ठीक आहे ॲन्जल वनची आणि त्याच्यावरून तुम्ही मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन आय डी टाकून तुम्ही ते ठीक आहे शेअर मार्केटमध्ये खरेदी करू शकता तर ते कसं करायचं हे मी सांगतोच ते अकाउंट कसं ठीक आहे ओपन करायचं कोणतं पेज ओपन होते ठीक आहे खालच्या लिंकवर गेल्यावर ते बी सांगतो पण पहिले हे लक्षात घ्या का दोन मोठाले शेअर मार्केट आहे भारतात ठीक आहे एक आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज पण सगळ्यात जुना आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचा निर्देशांक आहे सेन्सेक्स नाही याचा निर्देशांक आहे निफ्टी हे आहे सध्या 17,000 घरात आणि सेन्सेक्स आहे सध्या 60,000 घरात ह्या आत्ता 55 उतरला होता शेअर मार्केटमध्ये पैसे केव्हा टाकायचे जेव्हा शेअर मार्केट गड्ड्यात जाईल तेव्हा पहिले पैसे टाकायचे शेअर मार्केटचे काही किस्से समजून घ्या पण शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे काय रिस्क आहे शेअर मार्केटमध्ये केव्हा पैसे टाकायचे जेव्हा शेअर मार्केट गड्ड्यात जाईल जे ज्या चांगल्या कंपनीचे शेअर गड्ड्यात गेले चांगल्या कंपनीचे शेअर गड्ड्यात गेले का पहिले खरेदी करायचे शेअर मार्केट गड्ड्यात गेलं का पहिले परचेस करायचे बाय करायचे शेअर जर अपवर चालू आहे अपवर चालू आहे तेव्हा शेअरले हात नाही लावायचा त्या एखाद्या होऊ शकते का अपवरच चालला जाईल तो पण ठीक आहे जास्तच पैसे खूप अप गेला आहे रपकन आता 2 दिवसात 500-600 रुपयानं अप गेला आहे 2,000 शेअर तर तिथं रिस्क घ्या तिथं विकत नाही घ्यायचा तिथं विकत घेतला आणि तिथून रिवर्स आलात तुम्ही गड्ड्यात जाता चांगला म्हणजे 4,000 शेअर आहे आणि 4,000 शेअर रपकन तो 3,000 आला ठीक आहे 2,000 आला 1,500 आला रपकन 7-8% उतरला 10% उतरला तर पहिले त्याच्यात इन्व्हेस्टमेंट चांगल्या कंपनीचे शेअर कोणते हे मी सांगतोच ते कसे सिलेक्ट करायचे का सिलेक्ट करायचं सांगतो
जे चिल्लर शेअर राहते का नाही, एक रुपयाचा, दोन रुपयाचा, दहा रुपयाचा, याच्यात इन्व्हेस्ट करायच्या वेळेस पहिले सांगून राहिलो कानाले खडा रिक्स आहे, ते जाईन तर वर जाईन, नाही तर ते मसनात बी घेऊन जाईन. मी सर्वच क्लिअर सांगून राहिलो तुम्हाला. पैसे कोणते इन्व्हेस्ट करायचे, मले महिन्याभरात पैशाचं काम आहे, पंधरा दिवसात पैशाचं काम आहे, असे पैसे टाकायचे नाही. तीन दिवसानं पोरीचं लग्न आहे, हे शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायचे, हे धंदे नाही करायचे. तुमच्यापाशी शिलकीचा पैसा आहे, अगाऊचा पैसा आहे, ते पैसे शेअर मार्केटमध्ये टाका. का म्हटलं, शिलकीचा पैसा आहे ज्याले काम नाही आहे, आपल्यापाशी पडून आहे, बँकेत पडून आहे, घरी पडून आहे, तर ते पैसे तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. उद्या काम आहे, पाच दिवसानं प्लॉटची विक्री आहे, ते पैसे शेअर मार्केटमध्ये टाकतो आणि यानं शेअर मार्केटमध्ये ते 5 लाख टाकाव आणि शेअर मार्केट गब्ब्यात जाव 15-20 हजारानं. गेले का नाही शेअर इन? का म्हटलं, शेअर त्यानं जर चांगल्या कंपनीत इन्व्हेस्ट केले तर त्याला भेटन, बिलकुल 1 लाख टक्के फायदा होईल. मी सांगतो चांगल्या कंपनीत टाकले तर. पण मात्र ठीक आहे, त्यानं का म्हणलं, मला 5 दिवसातच प्रॉफिट भेटलं पाहिजे. माय उदाहरण देतो मी तुम्हाला, का मी बी गड्ड्यात गेलो होतो आता, कारण मॅप जेव्हा पैसे गुंतवले तेव्हा शेअर मार्केट होता 60 हजाराच्या रेंजवर आणि तिथून शेअर मार्केट हे ॲमेक्रॉन आलं तर रपकन शेअर मार्केट रप्प 1500 उतरत गेलो, 55,500 जाऊन थांबलो होतो आणि तिथून मग भक्कन वाढलं 61 हजारावर गेलो आणि 61 हजारावरून पुन्हा आता ते आलं 59 हजारावर. तर हे कमी जास्त चालत असते शेअरमध्ये, काय विषय नाही. आपण इन्व्हेस्ट केले चांगल्या पैसे चांगल्या कंपनीत, चांगल्या कंपनीत इन्व्हेस्ट, ठीक आहे, टाटाचे चांगले शेअर घेतले, ठीक आहे, रिलायन्सचे घेतले किंवा अजून चांगल्या चांगल्या कंपनीचे तुम्ही शेअर घेतले, ठीक आहे, डीमार्टचा शेअर घेतला, ठीक आहे, बिना कर्जाची कर्ज कंपनी आहे, त्याच्यानंतर तुम्ही ठीक आहे नोकरी.com चा शेअर घेतला, ठीक आहे, तुम्ही टाटा पॉवरचा घेतला, ठीक आहे, अजून बऱ्याचशा कंपन्या आहे, इंडियन एनर्जी एक्सचेंजचा घेतला, चांगल्या चांगल्या कंपनीचे जर तुम्ही शेअर घेतले भाऊ, अनाथ हे शेअर गड्ड्यात जरी गेले तर धीर धराचा, मायनस जरी पैसे झाले धीर धराचा, लखलख करायचे नाही, निगेटिव्हमध्ये गेलेल्या शेअरचे पैसे काढायचे नाही. समजलं का? दांद्राचं नाही, जुवा कसा खेळते ते अंधीवाले, ठीक आहे, तसा खेळ आहे, तसा खेळ आहे, पण धीर धरा लागते, प्रेमानं घ्यायचं. म्हणून जे पैसे कामाचे आहेत ते पैसे शेअर मार्केटमध्ये नाही टाकायचे, जे पैसे शिलकीचे आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून टाकायचे. तुम्ही जसं FD टाकता का नाही, ठीक आहे, का टाकता FD? तर FD चे भाऊ पैसे डबल व्हायला आता 11 वर्ष लागते, 9, 10, 11 इथं डबल पैसे, ठीक आहे, 3-4 वर्षात होऊ शकते. कंपनीले प्रॉफिट झालं तर ते तुम्हाला देते, कारण तुम्ही शेअर होल्डर आहे, म्हणजे कंपनीवर मालकी हक्क होणार आहे तुमचा. शेअर म्हणजे का, ठीक आहे, तर आता लक्ष द्या, शेअर म्हणजे का, तर आता लक्ष द्यावे, शेअर म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. जर एखादी कंपनी आहे, ठीक आहे, मला एखादी कंपनी उभी करायची आहे, का करायची आहे, एखादी कंपनी उभी करायची आहे, आता ठीक आहे, हे लक्ष द्या रे, मला कंपनी उभी करायची आहे 10,000 कोटी रुपयाची. किती हजार कोटीची, ठीक आहे, 10,000 कोटीची कंपनी उभी करायची आहे, पण मायापाशी ठीक आहे 52,000, ठीक आहे, 5,200 कोटी रुपये आहे, बाकीचे पैसे नाही आहे. मग भारत सरकारनं काय केलं आहे, भारत सरकार म्हणजे असं आहे का, तुमच्या घरी डब्यात पैसे राहिले 10,000 पडून, तर 10-20 होते का 2 महिन्यानं पे डब्यात? नाही होत सर. अबे होते का, डब्यातले पैसे वाढते का? जर पैसे तुम्ही बँकेत देऊन टाकले, ते पैसे बँक दुसऱ्याला देते व्याजानं, त्याच्यावर ते पैसे कमावते. सेविंग अकाउंटमध्ये टाकले 3% देते तुम्हाला व्याज. आता भारत सरकार म्हणते का, जेवढा देशाचा बचत दर राहील तेवढा गुंतवणूक दर राहील. मग बचत करायचे लय वेगवेगळे तरीके आहे. लोक LIC काढते म्हणजे बचतच होय, लोक बँकेत पैसे टाकते FD टाकते म्हणजे बचतच होय, लोक शेअर मार्केटमध्ये टाकते म्हणजे बचतच होय. तर लक्षात घ्या का, जर एखाद्या कंपनीला फायदा होत असन, त्याचा डायरेक्ट फायदा तुम्हाला भेटत असन शेअरच्या द्वारे, तर काय विषय आहे भाऊ, घरी मोबाईलच्या बटणावर पैसे भेटू शकते, फक्त थोडीशी बुद्धी वापरायची. पण मी 10 वेळा सांगून राहिलो, शेअर मार्केटमध्ये नेहमीच रिक्स असते, त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेऊन राहिलो तर मला शिवा द्यायचा नाही. पैसे इन्व्हेस्ट केले, पैसे चांगल्या कंपनीत इन्व्हेस्ट करा, ठीक आहे, चांगल्या कोणत्या त्या मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अभ्यास कसा करायचा शेअर मार्केट शेअरचा हे बी सांगणार आहे, पैसे कोणते गुंतवायचे ते बी सांगितलं,
ठीक आहे. मग आता पहिले शेअर मार्केट म्हणजे का हे समजून घ्या. का म्हणून राहिलो शेअर मार्केट म्हणजे का, का म्हणून राहिलो शेअर मार्केट म्हणजे का, ठीक आहे. तर आता एखाद्या कंपनी एखाद्या मालकाले किंवा एखाद्या माणसाले 10,000 कोटीची कंपनी टाकायची आहे. 10,000 कोटीच्या कंपनी टाकायची आहे, पण त्याच्यापाशी पैसे आहे 5,200 कोटी रुपये. आणि चांगला रेप्युटेड म्हणजे पहिलेच तो उद्योगपती आहे, पण त्याला भाग भांडवल कमी पडून राहिलं. कंपनी उभी करण्यासाठी भांडवल कमी पडून राहिलं. तो थो जाते सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्याला म्हणते सेबी, भारत सरकारची, ठीक आहे. ए भारत सरकारची ऑथेंटिक या सगळ्या शेअर मार्केटच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. हिची स्थापना 1988 झाली. इले घटनात्मक दर्जा 1992 भेटला. हिचं मुख्यालय मुंबई. एखाद्या शेअर होल्डरच्या कंपनी म्हणजे एखाद्या कंपनीनं आडवी तिडवी चालली का तिच्या कानपटातच हानते, ठीक आहे. चांगली फोकानच पडणार होती. कोण? सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ठीक आहे. म्हणजे हे शेअर मार्केटमध्ये रपारप 2-3 घोटाळे निघाले. केतन पारेख घोटाळा, त्याच्यानंतर तो आपला पिक्चर निघाला ना बे त्याच्यावर, काय नाव आहे, केतन पारेख, अन माझ्या लक्षातच आहे ना बे, नाव नाही आठवून राहिलं त्याचं. बरं ठीक आहे, सांगतो मी. तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्याच्यानंतर स्थापन झाली. तिला घटनात्मक दर्जा दिला आणि भारताच्या डायरेक्ट या बंद्या शेअर मार्केटवर वॉच ठेवते. आणि जास्त एखाद्या कंपनीनं कारभार केला, अगाऊ बदमाशपणा केला, बदमाशपणा लय होऊ शकते शेअर मार्केटमध्ये, ठीक आहे. एका कंपनीनं तसाच केला होता मागं घोटाळा, ठीक आहे. सॉफ्टवेअर कंपनी होती, तिनं तिच्या शेअरचे भाव वाढायसाठी आपल्याकडं बऱ्याचशा फॉरेनच्या कंपन्याचे ऑर्डर आली आहे असं दाखवलं. ते कंपनीच अस्तित्वात नाही, ठीक आहे. का म्हटलं? ते कंपनीच अस्तित्वात नाही, हे ओरिजिनल भारताची कंपनी सॉफ्टवेअर, ठीक आहे. आणि हिनं काय केलं, ठीक आहे, फॉरेनमध्ये 5-6 नावानं कंपन्या ओपन केल्याचं ढोंग दाखवलं आणि ह्या कंपन्याचे बंदी ऑर्डर आपल्याला भेटली असं दाखवलं. ह्या हिचे शेअरचे भाव वाढून गेले, एवढे ऑर्डर गेले भेटले बा, ह्या 1 करोड रुपयाची ऑर्डर भेटली, ह्या शेअरची मागणी वाढली हिच्या, हे मान डिक्लेअर करे का मला एवढे ऑर्डर भेटले तेवढे ऑर्डर. अबे ह्या ज्या होत्या ना ऑर्डर देणाऱ्या, ह्या कंपन्या हिनंच बोगस स्थापन केल्या होत्या. अशी कंपनीच अस्तित्वात नव्हती आणि हिनंच हिले ऑर्डर दिली होती. पुरा गब्ब्यात बसली, अटक केली त्या माणसाले. राजू नावाचा कोणतरी होता आंध्र प्रदेशचा, ठीक आहे. तर हे आता 9-10 वर्षाच्या अगोदरची, 8-9 वर्षाच्या अगोदरची गोष्ट होय. तर हर्षद मेहता घोटाळे वयले का, तो मोठा घोटाळा झाला होता शेअर मार्केटमध्ये. त्यांना आर्टिफिशियली अशा शेअरच्या किमती वाढवून दिल्या होत्या. तर तेव्हापासून शेअर मार्केटवर कंट्रोल ठेवासाठी भारत सरकारनं सेबीची स्थापना केली. जास्त कारभार केला का कानपटातच हानती सेबी. तर आता हे जे 5,200 कोटी रुपये ह्या बापूसाहेबाले पाहिजे, तर ह्या जाते सेबीकडं. ह्या सेबीले प्रोजेक्ट रिपोर्ट आपला सादर करते का मी अशी अशी कंपनी टाकणार आहे, मायापाशी एवढं भाग भांडवल आहे, मला 4,200 कोटी रुपये कमी पडत आहे, मी याच्यात, ठीक आहे, मी 5,000, ठीक आहे, 1 शेअर 100 रुपयाचा तयार करतो, ठीक आहे. किती रुपयाचा? 100. किंवा म्हणून थो मी 1 शेअर 5,000 रुपयाचा तयार करतो आणि मार्केटमध्ये लॉन्च करतो, ठीक आहे. मग आता लक्ष द्या मी, तर थो ठीक आहे 52, ठीक आहे, लक्ष द्या, 5,200 कोटी रुपये, 5,200 कोटी रुपये, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1,000,000 कोट, ठीक आहे, 10,00,000 कोटी याले भागेला, ठीक आहे, त्यांना जर 5,000 केले, ठीक आहे, यानं जर किंवा 5,200 रुपयाचा त्यानं 1 शेअर तयार केला, 3,030 कटले, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 1 कटला, ठीक आहे, तर 1 शेअर, ठीक आहे, त्याचा तयार होईल. तो 1 शेअर आपला लॉन्च करत मार्केटमध्ये. तर ठीक आहे, तो एवढे शेअर मग मार्केटमध्ये टाकते. 5,200 रुपयाचा 1 शेअर त्यानं लॉन्च केला का तो 1,00,000 शेअर मार्केटमध्ये टाकून देईल. बाकीचे, ठीक आहे, ए 5,200 रुपये त्याच्याकडं आहे, त्याच्याकडं मालकी हक्क राहिला पाहिजे, सॉरी, ठीक आहे, 5,200 रुपये त्याच्याकडं आहे, त्याला 4,800 रुपये कंपनी उभी करायसाठी कमी पडून राहिले. किती? 4,800 कोटी रुपये. तर तो 4,800 कोटी रुपयाचे मार्केटमध्ये शेअर होते. 5,000 म्हणजे, ठीक आहे, 10,000 कोटी रुपयाची कंपनी आहे, 10,000 कोटी रुपयाचे शेअर काढते, त्याच्यातले 5,200 स्वतःकडं तो घेऊन घेते कारण मालकी ताबा त्याचा राहायला पाहिजे.
आणि मग 4,800 रुपयाचे शेअर तो भारताच्या शेअर मार्केट अंतर्गत लोकांसाठी खुले करते, त्याला आयपीओ म्हणते. ठीक आहे, आयपीओ द्वारे फंडिंग उभी करते आणि ते फंडिंग वापरते कंपनीसाठी. कंपनी उभी करायची आहे किंवा जुन्या कंपनीचा विस्तार करायचा आहे, पैसे कमी पडून राहिले तर अशा वेळेस, ठीक आहे, अशा वेळेस, ठीक आहे, शेअर मार्केटमधून, ठीक आहे, पैसा उभारण्यात येतो. मग तुम्ही त्या कंपनीचे शेअर घेता, त्या कंपनीले जर प्रॉफिट झालं किंवा अस्तित्वात असलेल्या कंपनीले आपला विस्तार करायचा आहे, कंपनी अस्तित्वात आहे ऑलरेडी, तिले विस्तार करायचा आहे, तर ते पहिले सेबीकडं आपला एक अर्ज सादर करते का मी ऑलरेडी अशी अशी कंपनी एक्झिस्टिंग आहे, म्हणजे मी अस्तित्वात आहे, मले माझ्या कंपनीचा विस्तार करायचा आहे, माझा, ठीक आहे, वर्षाचा टर्नओवर इतका आहे, मी या पद्धतीचं काम करतो, हे सेबील सांगते. सेबी तिचं क्रॉस चेकिंग करते आणि तिच्या आय पी ओले मान्यता देते. आय पी ओ म्हणजे तिचे शेअर पहिल्यांदा लॉन्च होते त्याला आय पी ओ म्हणते. ठीक आहे, आणि मग ते चालू राहते, मग ते देणं घेणं लोकायचे, इकणं देणं घेणं ते नंतरचा व्यवहार आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्याला आय पी ओ म्हणते. मग तिथून आय पी ओतले सुद्धा प्रचंड मागणी राहते. आय पी ओ तर असे भेटत नाही. आय पी ओसाठी पहिले, ठीक आहे, आय पी ओसाठी पहिले बुक करा लागते. आय पी ओ, आय पी ओचा बंच राहते 24 शेअरचा, 25 शेअरचा, आणि डायरेक्ट मग बुक केले का आपल्या अकाउंटमधले तेवढे पैसे लॉक होते. आणि आय पी ओ हे, ठीक आहे, ईश्वर चिठ्ठीनं काढण्यात येते. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं का तुम्हाला भेटन, नाही तर नाही भेटन. जर तुम्हाला भेटले नाही तर ते अकाउंटमधले लॉक झालेले पैसे, ठीक आहे, रिलीज करून टाकते. रिलीज हा इथून तुमचं अकाउंट बरोबर कनेक्ट राहते. तुमच्या अकाउंटमध्ये जर तेवढे पैसे असन, ठीक आहे, आता समजा एखाद्या कंपनीनं आय पी ओ लॉन्च केला आणि त्याचा आय पी ओ, ठीक आहे, 250 रुपयाचा आहे आणि तो म्हणते मिनिमम तुम्हाला 10 शेअरचा बंच घ्यास लागन, तर 2,500 रुपये, किती हजार रुपये. तुम्ही आय पी ओ बुक केला एखाद्या कंपनीचा, 250 रुपयाचा त्याचा एक शेअर आहे, तो म्हणते मिनिमम 10 घ्यास लागते. ठीक आहे, तिथंच लिहून येते मिनिमम 10, एवढे रुपये होईल. तुम्ही तिथं रजिस्टर केला का तो तुमचा रजिस्टर होते अकाउंटमधले तुमचे, ठीक आहे, तुमच्या अकाउंटमधले पैसे 2,500 रुपये ब्लॉक होऊन जाते. म्हणजे ते व्यवहार करता येत नाही जोपर्यंत त्याचा शेअरची तारीख रिलीज होत नाही. त्या दिवशी शेअर ज्या दिवशी रिलीज होणार आहे, तुम्हाला भेटणार आहे, त्या दिवशी जर तुमचं ईश्वर चिठ्ठीत नाव नाही निघालं आय पी ओच्या, तर तुम्हाला तो शेअर भेटत नाही. तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरच राहते. म्हणजे तुमचे पैसे तिथं नाही जात, तुमचे पैसे तुमच्याच अकाउंटवर लॉक होऊन जाते. त्याला आय पी ओ म्हणते. काय म्हणते? आय पी ओ. आणि बाकी तर जे ऑलरेडी कंपनी एक्झिस्टिंग आहे शेअर मार्केटमध्ये प्रचंड आहे, ठीक आहे, 5,000 वर कंपनी असं शेअर मार्केटमध्ये, हा लय रंगारंगाच्या वेगवेगळे प्रोडक्ट विकणाऱ्या, कोलगेटपासून तर आहे, ठीक आहे, हा चिल्लर साबणा माबणा विकणारे आहे, ठीक आहे, डीमार्ट, प्रत्येक याच्या आहे, टाटाच्या, जिंदलच्या, ठीक आहे, रिलायन्सच्या, अदानीच्या, प्रत्येकाच्या कंपनी आहे. त्याच्या कंपनीला फायदा झाला तर तो डायरेक्ट तुम्हाला भेटते. मग आता हे जे 5,800 रुपयाचे थो शेअर मार्केटमध्ये ओतून राहिला, ह्या कंपनीले जर फायदा झाला, मग वार्षिक ॲन्युअल इन्कम इले प्रॉफिट झालं तर तुम्हाला डिव्हिडंड देते. डिव्हिडंड म्हणजे नफा. समजलं काय? मग ठीक आहे, तो नफा तुम्हाला 50 रुपये, 40 रुपये पर शेअर पिछे, 100 रुपये ते वेगळ्या, आणि शेअरची किंमत वाढली ते वेगळं. म्हणजे असा डबल मल्टिपल तुम्हाला काय भेटते? त्याचा नफा भेटते. म्हणजे आता समजा ह्या 4,800 रुपयाचा शेअर त्यानं लॉन्च केला होता, ठीक आहे, 4,800 रुपयाचा शेअर, 4,000, ठीक आहे, पा 4,800 कोटी रुपये त्याला पाहिजे होते. किती कोटी रुपये? 4, ठीक आहे, पा 10,000 कोटीची कंपनी उभी करायची होती, 5,200 कोटी रुपये त्याच्यापाशी होते आणि 4,800 कोटी रुपये उभे करायचे होते. तर त्यानं एक मार्केटले शेअर 4,800 रुपयाचा लॉन्च केला आणि आता मी समजा घेतली आणि एवढी मागणी वाढली याचे या शेअरची, तर मागणी वाढली का रपोरपच याचे भाव जाते. 4,800 चांगली कंपनी असेल, 5,000, ठीक आहे, मग 5,300, ठीक आहे, असे वाढत जाते आणि ते वाढले का हे तुम्हाला तुमच्या अकाउंटवर दिसते सगळे. ते अकाउंट ओपन करायसाठी खालतं आपल्या या व्हिडिओच्या खालतं लिंक दिली आहे, ठीक आहे, त्या लिंकवर जा आणि अकाउंट ओपन करा. सुरुवातीला मेन आहे डीमॅट अकाउंट ओपन करा लागते. हे सगळे व्यवहार करायचे आहे. इव्हन त्याच्यावर सर्वच खरेदी करता येते. बॉन्ड, डिबेंचर, बॉन्ड म्हणजे काय, डिबेंचर म्हणजे काय, सर्व सांगणार आहे. म्युच्युअल फंडसुद्धा, म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा पैसे इन्व्हेस्ट करता येते त्याच, ठीक आहे, त्याच, ठीक आहे, अकाउंटवरून. म्हणजे हे जे तुम्हाला मी खालतं लिंक दिली आहे, हे अँजल वन कंपनीचं एक ॲप्स आहे, त्याच्यावर पहिले रजिस्ट्रेशन करा त्याच्यावर जाऊन, ठीक आहे. ते रजिस्ट्रेशन कसं करायचं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे.
लगेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे जे आहे हे आणि मग समजा वर्षात तू वर्षभरात कंपनीले 2000 कोटीचा नफा झाला, 3000 कोटीचा नफा झाला, तर हेच कंपनी प्रत्येक शेअरले, ठीक आहे, प्रत्येक शेअरले डिव्हिडंड म्हणजे नफा देते. 40 रुपये 50 रुपये थे भेटते, थे वेगळे शेअर पिचचे. आता काय होते, पुन्हा काही लोक शेअर घेते बे, लक्ष द्या, काही लोक शेअर घेते. आता तो शेअर, लक्ष द्या बे, आता तो शेअर वाढत आहे वाढत आहे. समजा एखादा शेअर, ठीक आहे, 1000 रुपयावर गेला, तर त्या कंपनीला वाटते का लय आपला लय रुपयानं शेअर वाढला बा, 1000 रुपयापर्यंत शेअर चालला गेला, ठीक आहे. तर ते कंपनी काय करते, स्प्लिट करते शेअर. स्प्लिट, स्प्लिट करणे म्हणजे काय, ह्या एक नवीन कन्सेप्ट आहे पुन्हा. स्प्लिट म्हणजे आता त्याच्या बी बातम्या गितम्या येते, पेपरले येते, ठीक आहे. त्याच्यानंतर ते 2-3 जी इकॉनॉमिक्सचं चॅनल आहे, ठीक आहे, जी बिझनेस, ठीक आहे. त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाचा इकॉनॉमिक्सचा पेपर येते एक स्पेशल, टाइम्स ऑफ इंडिया, ठीक आहे, इकॉनॉमिक्स म्हणून. तर त्या पेपरमध्ये घेऊन याची माहिती राहतेच. लोकसत्तालेसुद्धा शेअरबद्दलची बरीचशी माहिती येते. तर आता ह्या 1000 रुपयाचा शेअर, ए लक्ष द्या, ह्या 1000 रुपयाचा शेअर डायरेक्ट स्प्लिट करते आणि 250 रुपयावर आणते आणि म्हणते का तुम्हाला एका शेअरवर 3 शेअर फुकट देत आहे. म्हणजे तुमचे जर 50 शेअर असेल तर डायरेक्ट तुम्हाला 3 शेअर फुकट देत आहे. तर डायरेक्ट तुमचे शेअर होते, ठीक आहे, ती किती होते, तर ठीक आहे, किती होते, तर 5 × 15 150 होते डायरेक्ट एका शेअरवर 3 शेअर दिले, ठीक आहे. किती शेअर दिले, 3 शेअर दिले, हे 150 आणि तुझे 50 ऑलरेडी होते, असे 200 शेअर होते टोटल. समजलं का, असा खेळ आहे. म्हणजे याचा बी म्हणजे कंपनीनं, चांगली कंपनी आहे ब्रँडेड, आता इंडियन एनर्जी एक्सचेंजनं स्प्लिट केला मांग, ठीक आहे, आपला शेअर डायरेक्ट 850 का 900 रुपयावर होता, तिथून डायरेक्ट आणला 250 रुपयावर 230 रुपयावर. तर असं बऱ्याचशा कंपन्या एकदम हाय गेला शेअर. आता MRFचा शेअर 70-80 हजाराच्या घरात आहे, MRF कंपनीचा. तो शेअर एवढा महागाचा शेअर घ्यायची दांदरते ना माणसाची, अबे एक शेअर घ्यायची अवकात नाही आपली. 75-80 हजाराच्या घरात आहे, कसा घ्यान, ठीक आहे, घेऊ नाही शकत. एवढ्या रुपयाचा शेअर एकच शेअर घ्यायला तर 80 हजार अकाउंटले पाहिजे का, भेंड करणार आहे. मग सर जाऊ द्या का, एवढा महागा शेअर कशी, हो 500 पासून आहे, 2 रुपयापासून आहे, 300 रुपयाचा आहे, 100 रुपयाचे सर, असं 20 रुपयाचं बी आहे. पण ते 20 रुपयाच्या शेअरमध्ये त्याला पेनी स्टॉक शेअर म्हणते, ते कवा बी मसनात जाऊ शकते. तर शेअर मार्केटमध्ये पाया पडतो, लोभ करायचा नाही. लोभ केला तर गड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. शेअर मार्केटचे काही नियम आहे. एखादा शेअर वाढत आहे तर वाढत आहे त्यावेळेस नाही घ्यायचा, हां वाढत आहे तो हवेत चालला, ठीक आहे, त्यावेळेस शेअर घ्यायचा नाही. शेअर चांगल्या कंपनीचा शेअर गड्ड्यात गेला तवा घ्यायचा, तवा मुनाफा होत असते, हे पहिले समजून घ्या. शेअरचा लोभ करायचा नाही. एखादं मानव मायापाशी पैसा आहे म्हणून एकाच कंपनीचे शेअर, एकाच कंपनीचे 50-100 शेअर घ्यायचे नाही. दुसरी गोष्ट, कारण वॉरेन बफेट म्हणते का, एका जागून 100 कमावण्यापेक्षा, वॉरेन बफेट एकही कंपनी नाही स्वतःच्या नावानं, आता अमेरिकेत राहते, मेक्सिकोचं होय ते, आपल्या कंपनी मालकाचा ड्रायव्हर होता भाऊ, जगातला 3रा क्रमांकाचा पैसेवाला माणूस आहे वॉरेन बफेट. कसा झाला, अजून बी मोबाईल नाही वापरत बाबाजी, ठीक आहे, जुन्याच घरात राहते, कुठं नेते एवढे पैसे तर काम आहेत. ते वॉरेन बफेट म्हणते, ठीक आहे, जगातलं 3रा क्रमांकाचं पैसेवालं माणूस आहे, एक बी कंपनी स्वतःच्या नावानं नाही आहे, नुसत्या दुसऱ्याच्या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून मोठं झालं आहे. ते म्हणते का, एका ठिकाणून 100 रुपये कमावण्यापेक्षा 100 ठिकाणून 1-1 रुपया कमावा. काय म्हणते तो, काय म्हणून राहिला वॉरेन बफेट, एका ठिकाणून 100 कमावण्यापेक्षा 100 ठिकाणून 1-1 रुपया कमावा. जर त्याच्यातली एक कंपनी डुबली, एक बिझनेस डुबला, एक धंदा डुबला, तर 99 रुपये तेवाले चोरा शिल्लक राहीन. हो सर, हे बरोबर आहे. मग तेच होय, पैसे इन्व्हेस्ट करताना एका कंपनीत टाकायचे नाही, अलग अलग कंपनी आहे, ठीक आहे. ॲग्रिकल्चर क्षेत्राशी संबंधित आहे, फर्टिलायझरशी संबंधित, ठीक आहे, त्याच्यानंतर मेडिकलशी आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर व्हेइकलशी आहे, त्याच्यानंतर आता इलेक्ट्रिकल व्हेइकल येत आहे त्याच्याशी संबंधित आहे, कम्प्युटरशी संबंधित आहे, ठीक आहे, केमिकलशी संबंधित आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर पॉवर सेक्टरशी संबंधित आहे, ग्रीन एनर्जीशी संबंधित आहे, अलग अलग सेक्टर आहे, अलग अलग
ठीक आहे, अलग अलग सेक्टरच्या कंपन्यात पैसे इन्व्हेस्ट करायचे, म्हणजे कोणतं एखाद्या वेळेस एखादं शेअर सेक्टर गड्ड्यात गेलं तर बाकीचे ऑपरायते, दोन गड्ड्यात गेले तर तीन ऑपरायते, म्हणजे आपलं आपण एका दमानं असं काचकूच गड्ड्यात नाही जात। हे शेअर मार्केटचे पहिले तत्व आहे हे समजून घ्या, लोभ करायचा नाही। एका दमानं मला 50 शेअर घ्यायचे नाही एका कंपनीचे, पहिले 10-20च घ्यायचे, ठीक आहे, किती घ्यायचे 10-20च घ्यायचे। होऊ शकते का तू ना आज तो शेअर 500 रुपयांनी उतरला म्हणून 50 घेतो बा, हां ठीक आहे, आज लेखा 10च घे, 50 घ्यायचे आणि तुले 10च घे। होऊ शकते का उद्या पुन्हा 400 उतरला म्हणजे हो चाललं, हे बी बरोबर आहे सर। मग ॲव्हरेजमध्ये येते माणूस, तू एखाद्यावर 50 घेतले आणि तिथून 400 गेला मग झालं तुम गेला मसनात, म्हणून शेअर मार्केट मसनात नाही जात, येतेत हो ठीक आहे, वरतं येते पण वेळ लागते मग तेवढं प्रॉफिट कमवासाठी, चांगल्या कंपनीचा शेअर असेल तर ठीक आहे। हे तत्व बाळगायचे, काय म्हटलं, जे पैसे घरी पडून आहे, जे पैसे आपल्याला काम नाही आहे ते टाकायचे, पैसे केव्हा टाकायचे चांगल्या कंपनीचे शेअर गड्ड्यात गेल्यावर टाकायचे, एकदम हायवर ठीक आहे खूप वरता चालला शेअर चांगल्या कंपनीचा तिथं पैसे टाकायचे नाही, तिथून वापस आला तुम्ही गड्ड्यात जा, समजलं का। पैसे केव्हा टाकायचे हे बी सांगितलं, ठीक आहे, पैसे कोणते टाकायचे हे बी सांगितलं, समजलं। त्याच्यानंतर ठीक आहे कंपनीचे प्रॉफिट कसे कसे भेटते ते बी सांगितलं, ठीक आहे, हे समजून घ्या, हे महत्त्वाचे तत्व आहे। म्हणजे शेअर तुम्हाला डायरेक्ट थे पाप पुण्य थे पाहून राहिले कंपनीवाले, त्याचा बिझनेस वाढून राहिला नाही वाढून राहिला त्याला माहीतच आहे, आपला बिझनेस वाढला पाहिजे, आपला धंदा मोठा झाला पाहिजे, लोकांचं पेमेंट द्यायचं आहे, ठीक आहे, कंपनीचा सगळ्या घसारा म्हणजे त्याची जी झीज होऊन राहिली ते भरून काढायची आहे, त्या सगळ्या खर्च निघून प्रॉफिट झालं पाहिजे, पाप पुण्य थे करून राहिले, पैसा तर आपण कमावून राहिलो ना भाऊ, कुठून येते। आणि शेअर मार्केटवर मोठ्या लोक बनले आहे, पण बऱ्याचशा लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसे कमावता येत नाही कारण नॉलेज अपुरं आहे। त्याच्यामुळे एक सगळ्यात पहिली गोष्ट सांगून राहिलो, लोभ करायचा नाही इथं। दुसरी गोष्ट, कोण्याही कंपनीत पैसे टाकायचे नाही, ज्या कंपनीचं ज्ञान नाही तुम्हाला त्या कंपनीत पैसे टाकायचे नाही, कोणं सांगितलं म्हणून पैसे टाकायचे नाही, पहिले स्वतः नॉलेज घ्या शेअर मार्केटचं, ठीक आहे, आणि मग त्याचा थोडा थोडा अभ्यास करू करू ठीक आहे शेअर मार्केटमध्ये। रिक्स तर आहेच भाऊ, इथं पोहायचं असेल तर 2-4 घुसकड्या खा लागते, नाकातोंडात पाणी ठीक आहे गेलं पाहिजे। जर ठीक आहे मले सायकल शिकायची आहे तर 2-4 पटकण्या खा लागन, ढोपरं फोडून घ्या लागन, समजलं का, असं नाही होत, म्हणून रिक्स आहे थोडीफार। तर भाऊ इथं कास्तकारच्या मायामी बंदा माल 70-80 क्विंटलचा उघड्यावर वावरात ठेवते, त्याच्यापेक्षा तर कमी रिक्स आहे इथं, एवढी तर नाही आहे। मग रिक्स कुठं बी आहे, रिक्स इथं बी आहे, मी पहिले सांगून राहिलो शेअर मार्केटमध्ये रिक्स आहे, पैसे ठीक आहे जपून गुंतवणूक करा, ठीक आहे। मग ठीक आहे, हे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचा लोगो आहे, ठीक आहे, हे डायरेक्ट शेअर मार्केटवर कंट्रोल ठेवते। जेव्हापासून भोटाळे आले तिनं कंपन्याला फडफड करूनच बंद दिलं करून, ठीक आहे, त्याच्यानंतर बंद हे लक्ष द्या रे, हे बिल्डिंग आहे सेबीची मुंबईची, हे बंदी शेअर मार्केटवर कंट्रोल ठेवते। त्याच्यानंतर हे CDSL आहे, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड, जेवढ्या शेअर मार्केटचा व्यवहार होते बंद्या शेअर मार्केट म्युच्युअल फंडच्या व्यवहारावर सगळ्या व्यवहार हे ठेवते कंट्रोल, सगळ्या व्यवहार। तुमच्या घरी बाकायदा कोणत्या कंपनीचे शेअर घेतले, कोणते म्युच्युअल फंड घेतले, तुमचं जे पॅन कार्ड अटॅच होते याले, ते सगळं तुमच्या ॲड्रेसवर येते प्रॉपर, पुरी माहिती फर्या, ठीक आहे, हे पाठवते दर महिन्याला पाठवते, म्हणलं एवढं खतरनाक काम आहे CDSLचं, काढली प्रिंट टाकली पोस्टात का घरी, तर हे सगळे व्यवहार पाहिजे तुमचे, ठीक आहे, तुम्ही का कोणते शेअर खरेदी केले का केले। शेअर मार्केट गड्ड्यात जरी चांगल्या कंपनीचे शेअर घेतले आणि शेअर गड्ड्यात जरी गेले तर काही टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे, ठीक आहे। शेअर मार्केट म्हणजे काय, तर आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, हा की नाही, एखादी कंपनी विस्तार करायची असन किंवा नवीन कंपनी उघडायची असन जर त्याला भाग भांडवल कमी पडलं तर तो तुमच्यापासून शेअरच्या मार्फत म्हणजे माझ्या कंपनीतला हिस्सा तुला देत आहे,
ठीक आहे, त्याचे पैसे तू दे, कंपनीला प्रॉफिट झालं तुले प्रॉफिट होईल, कंपनीला घाटा झाला तर तुले घाटा होईल. आणि शेअरची डिमांड वाढून केव्हा वाढून शेअरची डिमांड, जर त्या कंपनीला प्रॉफिट प्रॉफिटच होत आहे तर सारे लोक त्या शेअरवर तुटून पडते, मग वाढते त्याची मागणी, मागणी वाढली का शेअरचे भाव वाढले, असा तो किस्सा आहे. समजलं का? मागणी वाढली विषयच नाही, कोणत्याही वस्तूची मागणी वाढली अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे, याला मागणी पुरवठा सिद्धांत म्हणते. का म्हणते? मागणी पुरवठा सिद्धांत म्हणते. ह्या मागणी पुरवठ्याचा सिद्धांत आहे का एखाद्या वस्तूची मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला का भाव वाढले, गगनालेच भिडते डायरेक्ट. कांदे पाय आम मागणी तेवढीच, पुरवठा कमी, कांदे 100 आणि मग म्हणते कांद्या डोळ्यात पाणी आणलं लोकांच्या, कायले भेंड आणलं कांद्या डोळ्यात पाणी, लसण खा, कोण खा म्हणते तुले कांदा, मरता का नाही खाल्ला तो. मग शेअर मार्केट म्हणजे काय? तर शेअर मार्केट असा किस्सा आहे, ठीक आहे का, तुम्हाला डायरेक्ट त्या कंपनीला फायदा झाला तर डायरेक्ट तुम्हाला फायदा होऊ शकते, कंपनीला घाटा झाला तर तुम्ही घाट्यात जाऊ शकता. पण इथं लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची नाही. 1 वर्ष 2 वर्ष किंवा तुम्हाला लगेच वाढलं का ह्या शेअर 400-500 वाढला इकून टाकायला पाहिजे, इकून बी टाकू शकता, लगेच 4-5 हजार प्रॉफिट कमवायचं, 50 हजारावर मोकळे होऊन जायचं, कोणती कंपनी देते बे. ठीक आहे, आता टाटा इलेक्सी नावाचा शेअर आहे, टाटा इलेक्सी म्या घेतला 5,600 रुपयाला, किती 5,600 रुपयाला घेतला टाटा इलेक्सी नावाचा शेअर, टाटा इलेक्सी. ठीक आहे, 6,500 रुपयाला घेतला, किती 6,500 रुपयाला शेअर घेतला भाऊ, म्या माझ्या धाकड दुकडच करे. ठीक आहे, 6,500 टाटा म्हणलं का ब्रँड आहे. आता हे जे टाटा इलेक्सी कंपनी आहे, हे कंपनी, ठीक आहे, हे कंपनी जी आता गाड्या येणार आहे, कोणत्या गाड्या येणार आहे तर अशा गाड्या येणार आहे का डायरेक्ट तिने GPS वर सांगितलं का मला तिवशाल सोडून दे, मला नागपूरवर सोडव, ए अलेक्सा अलेक्सा डोंबळे मला नागपूरला सोडून दे, तर तुम्हाला ती नागपूरलेस कार सोडून देईन, ड्रायव्हरलेस कार येणार आहे. तिने लोकेशन सांगितलं का मनात तुमचा ॲक्सिडेंट नाही काहीच नाही, गाडी आली आपोआपच थेच ब्रेक मारन, थेच ॲक्सिलेटर वाढवून, थेच चालवून. हो काय सर, याच्यासाठी नवीन तंत्रज्ञान डेव्हलप करून राहिली टाटा इलेक्सी नावाची कंपनी. 6,500 शेअर होता घेतला भाऊ, शेअर मार्केट पडलो ना ह्या ॲमेक्रॉननं, तो शेअर आला होता 5,600 माय धाकड धुकडच करे, 2 शेअर होते गपकन. आता तुम्हाला सांगतो शेअर मार्केट आता 61,000 गेलो होतो, ठीक आहे, हे बा हे 60,000 होतं तर मी एवढ्यात घेतला आणि ते ठीक आहे 60,000 55,500 शेअर मार्केट आलं तेव्हा एवढ्या रुपयावर झाला, माझ्या धाकड दुकडच करे, का करा इकाव का का, आणि डायरेक्ट लॉसमध्ये होतो ना भाऊ, मी 2 शेअर घेतले 2,000 लॉसमध्ये गेलो मी, झालं म्हणले काही खरं नाही. शेअर मार्केट 61,000 गेलं होतं, 61,000 पुन्हा 60,000 आलं, पण या शेअरची किंमत झाली 7,500 रुपये भाऊ. 1,000 रुपये वाढले 3 दिवसात, किती दिवसात? 3 दिवसात. ठीक आहे, 2 शेअरवर 2,000 रुपये, ठीक आहे, 12,000 रुपये 13,000 इन्व्हेस्ट केले होते, ठीक आहे, डायरेक्ट 7.5 वर गेला, ठीक आहे, डायरेक्ट मला 2,000 रुपये भेटून राहिले 2 शेअरवर, फुकून टाकीन मी लगेच, भेटले मोकाय होय, तर एकदम लोभ बी नाही करायचा. 2-3 हजार भेटले, 13,000 रुपये गुंतवले, 13,000 ठीक आहे, 13,000 15,000 झाले, फुक तिकडं, तर फुकू शकता. दररोज एक त्याच्यात कन्सेप्ट आहे इंट्राडे, थेगिन कारभार करायचा नाही, कारभार करायचा नाही इंट्राडेमध्ये, इंट्राडे खेळायचं नाही. ठीक आहे, पाया पडून सांगतो, ज्याला नॉलेज नाही त्यांना कारभार करायचा नाही, ज्याला ऑगाऊस नॉलेजच नाही घ्यायचं आहे तर म्युच्युअल फंड बेस्ट आहे, म्युच्युअल फंडमध्ये बी इथून इन्व्हेस्टमेंट करता येते. ते जे तुम्हाला ॲन्जल वन खालतं लिंक दिली आहे ॲन्जल वनचं, ठीक आहे, तुम्हाला म्हटलं का तिथं रजिस्ट्रेशन करा ॲन्जल वनमध्ये आणि डिमॅट अकाउंट ओपन करा, तर तिथं जा ते ओपन करा आणि डिमॅट अकाउंट ओपन करू, तिथं तुम्हाला शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये ठीक आहे सगळंच करता येते, तिथं सगळंच सांगतो मी कसं करायचं. पण ठीक आहे, हे इंट्राडे नाही घ्यायचं, इंट्राडे नाही घ्या, हे इंट्राडे नाही होईल बे, मी खेळून राहिलो, हे जे मी सांगून राहिलो हे लॉंग टर्मच्या हिशोबाने घेतले, पण मी कधीबी हे शेअर विकू शकतो माझी इच्छा झाली तेव्हा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही ठीक आहे इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कोणत्या कंपनीत करायची, हे समोर मी सांगणार आहे या
ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायसाठी डीमॅट अकाउंट काढावं लागते. डीमॅट अकाउंटचा आपला व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खाली तर लिंक दिली आहे, त्या लिंकवर जा आणि लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट काढू शकता. डीमॅट अकाउंट कसं काढायचं याच्याबाबतचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो नक्की बघा आणि मग तिथून तुमचा प्रवास सुरू होते शेअर मार्केटचा. ठीक आहे, व्हिडिओ कसा आवडला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणीले तुमच्या नातेवाईकाला फॉरवर्ड करा, कारण मराठी माणूस या शेअर मार्केटमध्ये खूप मागं आहे, तो पुढं गेला पाहिजे. शेतकऱ्यांनीसुद्धा शेअर मार्केटचं नॉलेज घ्यायला पाहिजे. ह्या जो कर्जात बुडून आहे, शेअर मार्केटचं जर याला नॉलेज भेटलं तर याला एक इन्कम ऑफ सोर्स चालू होईल, त्याने पद्धतशीर नॉलेज देणं आवश्यक आहे, तो त्याच्यातून फायदा कमावू शकला पाहिजे. कायच्यातून? शेअर मार्केटमधून. ह्याच आपला एकमेव उद्देश आहे. याले म्हणते इकॉनॉमिकल रिव्हॉल्युशन. इकॉनॉमिकल रिव्हॉल्युशन अंतर्गत आपला कन्सेप्टच आहे. या इकॉनॉमिकल रिव्हॉल्युशन अंतर्गत तुम्हाला सर्वसामान्य माणसाला शेअर मार्केटचा फायदा झाला पाहिजे, याच्यासाठी आपण ही चेन चालू केलेली आहे. आपले याच्यानंतर बरेचसे शेअर मार्केटवर व्हिडिओ येईन, सर्वसामान्य लोकांना कळन असे व्हिडिओ आपले शेअर मार्केटवर राहीन. आजच्या दिवशी इथंच थांबतो. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.